वेदांतरे ये तू हाउ हाउ वेदांत तू तू इथे राहणार आहेस? हो, म्हणजे एवढ्या शॉर्ट नोटीस वर हेच अवेलेबल होत. हे बघ, हे इम्पॉसिबल आहे. तू तू कसा राहणार आहेस इथे? दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे. मी बोललो ना, हेच अवेलेबल होत. ठीक आहे, तुला इथे राहायचंय ना, मग माझ्याकडे एक प्लॅन. काय प्लॅन? चल. कुठे चल? चल तू माझ्या बरोबर, मी सांगते तुला. अगं पण कुठे? अरे चल चल. काय करते? सॉरी सॉरी सॉरी. चल चल चल, आज जाऊया. काय करतेस तू? अरे सॉरी ना वेदांत, आता हे सगळं आणलंय विच इज गुड. आता हे नको बोलूस की क्लिनिंग पण आपणच करायची आहे. मी माझ्या क्लिनिंग स्टाफला बोलावून घेतो. इथे राहायचं कुणाला? ऑब्विसली मला. मग आपण मिळून हे घर स्वच्छ करायला पाहिजे ना. ओके. ऑब्विसली. चल लागूयात का मला? ओके. हा, पण हे जरा इथेच ठेव. काय मी इथून स्टार्ट करते, तू इकडनं स्टार्ट. ओके रेडी. ओके. धूळ आहे ना, तू कसं त्याला झटकू शकतोस? तुला बघून. तू राहू दे, तू एक काम कर. तू काय? तू तो झाडू घे, हे घे, हा झाडू घे. तू झाडणं सुरू कर, मी हे बाकीचं बघते. काय करतोस तू? झाडू क्लिनिंग. ते झाडू नाही मारलास का? होते ना क्लिन. हे काय बघ, जरा वाघ आणि मग झाड. देवा वेदांत, एक काम कर, तू तू हे पण राहू दे. तू आहे ना, एक काम कर ना, तू दाखव ना एवढं बोलण्यापेक्षा, करून दाखव. कसा मारायचा असतो झाडू? एवढं वाघ आणि सगळी धूळ अशी एका दिशेने गेली पाहिजे. ओके ओके ओके. हो हो कळलं. हा घे एवढं वाकून. हे बघ. अरे हे बघ, हे ना असं एका दिशेने म्हणजे ऑलमोस्ट 90% प्रोजेक्ट डन आहे. आता फक्त 10. अरे वेदांत,
काय तू, मी पुसत होते आणि तू शूज घालून फिरतोस. ते मी घरी शूज तर. शांत बस. सॉरी. हा मी काढतो, शूज काढतो ना. शूज काढून. सॉरी सॉरी सॉरी. मी करतो मी करतो मी करतो. मी खराब केलं ना. मी करतो. पण आता दुसऱ्यांदा पण करावं लागेल, नाहीतर ते शिंगे येत. चला. आता बघ कसं घराला घरपण आलं ना. म्हणजे बघ ना, सकाळपासून आपण किती गोष्टी केल्या वेदांत. झाडून घेतलं, पुसून घेतलं, सगळं सामान लावलं, कर्टन्स, कुशन्स आणि. थँक्यू. काय तू माझ्यासाठी एवढं सगळं केलंस, सो थँक्यू. वेदांत अजूनही खूप गोष्टी बाकी येत. म्हणजे बघ ना, आपलं किचन रिकाम आहे, फ्रीज रिकाम आहे आणि घरात बेसिक रेशन सुद्धा नाही. मला सांग, तुला तुला जेवण बनवता येत? नाही, पण मला जेवता येत. वा वा, टॅलेंटेड आहेस रे तू. अगं तू शिरा शिकवलं होतंच ना, येतो ना तुम्हाला. अरे हा, पण ऍक्च्युली आता लक्षात नाही ती प्रोसेस. चहा तरी. ग्रीन टी. ग्रीन टी सोपी. अरे काय इझी असते. खूप हेवी प्रोसेस आहे ग्रीन टी ची. आधी पाणी घ्यायचं, त्याला 90 सेकंड गरम करावं लागतं मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून, आणि मग त्यात ते ग्रीन टी चं घेऊन डिप करावं लागतं. येत मला, कळलं ना? खूपच हार्ड रे घरात मायक्रोवेव्ह हे सगळं करायला. नाही मायक्रोवेव्ह तर नाही, पण काय प्रॉब्लेम आहे, आपण ऑनलाईन ऑर्डर करू. वेदांत अरे तू काय अशा छोट्या छोट्या गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करणार आहेस का? हे बघ, या दररोज लागणाऱ्या गोष्टी आहे ना, त्या अशा ऑनलाईन ऑर्डर करायच्या नसतात, त्या स्वतः जाऊन आणायच्या असतात. त्याचा एक वेगळाच आनंद असतो. आणि बाकी सगळं जाऊ दे, पण घरात चहा पावडर, दूध, साखर ह्या बेसिक गोष्टी तरी हव्या ना. घर मालक थोडी सगळं सामान भरून घर देतो. बरोबर, म्हणूनच मी काय विचार केला माहिती, आपण लवकरच ना एक फ्लॅट घेऊ. नाही नाही, आपण ना एक बंगलाच घेऊ. पण तोपर्यंत काय, हाच माझा राजमहाल. बर चल, मी निघते आता. असंही तुला एकटं राहायला आवडतं? चल मी निघते. ए बरं वेदांत, तू जेवणाचं काय करणार आहेस? म्हणजे आपण बाहेर जायचं का, मग तू घरी येतोस? नाही नाही, मला एवढी भूक नाही आता. आणि अगं ते टेंडरचं काम पण करायचंय ना. आणि अमूल्य, आपल्या नवीन कंपनीचं पहिलं टेंडर भरणार आहे आपण उद्या. So, all the best, partner. All the best. Sir, ye tim. Anna. वेदांत नवीन घरी शिफ्ट झाला. अरे वा, व्हेरी गुड. पण एक अडचण. नाही नाही, ऍक्च्युली 100 अडचणी. अमूल्या, अगं अडचणींशिवाय आयुष्य असतं का मला सांग.
अडचणींवर मात करत पुढे जाणं यालाच तर आयुष्य म्हणतात. हो अण्णा, पण मी तुम्हाला सांगते त्या घरात ना काहीच नाही, म्हणजे साधं पिण्याचं पाणी सुद्धा नाही. अरे बापरे. आणि त्या त्या माणसाला साधा चहा सुद्धा करता येत नाही. होणाऱ्या नवऱ्याच्या तक्रारी करतेस माझ्याकडून? तसं नाही अण्णा, पण मला वेदांचं खूप टेन्शन आलंय. तू कसा राहणार तिकडे? पण तू आहेस ना त्यांच्या मदतीला, तू कर मदत त्यांना. हो मी आहेच, पण मला काय वाटतं त्याच्यासाठी ना कोणीतरी बाई बघावी, म्हणजे निदान ती त्याच्या खाण्यापिण्याचं तरी बघे. आत्ता शिफ्ट झालाय तो तिकडे, तर सुरुवातीला बघेन मी सगळं, मला जमेल तशी मदत करेन. मी येऊ का मदतीला? काहीतरीच काय अण्णा, इथे तुम्हाला क्लिनिक मधून स्वतःसाठी वेळ मिळत, तुम्ही कसे येणार तिकडे? त्यात काय एवढं, अरे होणार जाण्यासाठी मी काढेन तेवढा वेळ. मग हे बघा मुल्या, मी फक्त डॉक्टर नाही आहे, मी बाबा आहे, सासरा सुद्धा आहे. तुम्ही माझ्या होणाऱ्या जावयासाठी मी येईन ना, मदत करू शकतो त्यांना. नाही अण्णा, अजिबात नाही, मी बघेन काय. बर, पण सांग ना की काय मदत लागली तर मला सांग. अमूल्य काय, वेदांतराव आता एकटे पडले, त्यामुळे आपलं कर्तव्य आहे त्यांना एकटेपणाची अजिबात जाणीव होऊ द्यायची नाही. कळलं? काय आहे तू एवढं आत्मीयतेने त्यांच्यासाठी सगळं करतेस, तुझी आई असती ना जाम खुश झाली असती. काय म्हणाली असती माहिती? बघा नवरा बायको होण्याआधीच दोघं एकमेकांना कसं जपतायत, सांभाळत आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आरती, अगं केवढा ताप भरलाय तुला. काय गं असा अचानक कसा ताप आला? तुला अजून काही त्रास होतोय का? अंग दुखतय वगैरे? अशक्त पण आलाय फक्त थोडा. अद्या तू थांब, इथे मी डॉक्टरांना घेऊन येतो. अरे नाही विक्रांत, अरे मी गोळी घेतली वाटेल मला बरं. हो पण डॉक्टरांना दाखवायलाच लागेल ना. अरे मला ताप आल्यावर अण्णाची गोळी द्यायचे ना, तीच गोळी घेतली मी. बरं ठीक आहे, पण मग मी आज घरीच थांबतो. विक्रांत तू जा ऑफिसला, मला वाटेल बरं. आणि माझ्यामुळे उगच तुझ्या कामावर परिणाम नको. काय होत नाही, असू दे. विक्रांत अरे आत्या वहिनी आहे ना इथे. बरं आरती, म्हणजे काल आई जे काही बोलली त्याचं टेन्शन घेतलंयस का तू, म्हणून ताप आलाय का तुला? काय काय झालंय काल? अरे सांगा ना काय झालंय काल, काय बोलली आई? आरती कसलं टेन्शन घेतलंयस तू? अरे फार काही नाही, ऍक्च्युली काल जरा स्वयंपाकाचा अंदाज चुकला थोडा, जरा मिसकम्युनिकेशन झालं. आरतीने थोडं जास्त लोकांचं जेवण बनवलं आणि मग आईने ते शेवटी कोणालाही न देता फेकून दिलं. आई पण ना. खरं सांगू का, त्यांनी जेवण फेकून दिलं ना ह्याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं. आमच्या घरी एखादी पोळी जरी शिल्लक राहिली ना तरी आईला अजिबात आवडत नाही, पण जे अन्न जर जास्त झालं तर कोणाला देण्यापेक्षा फेकून दिलं ना याचं जास्त वाईट वाटलं. रात्रभर झोप नाही आली रे मला, खूप मेहनतीने केलं होतं मी सगळं. जाऊ दे आरती, आता जे झालं ते झालं, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर, खरंच काळजी करू नकोस. त्या वहिनी मी खरंच सांगते ग, मला 50 माणसांचा स्वयंपाक करायला सांगितला होता. जाऊ दे आरती, तू तिचं वागणं मनावर नको घेऊस खरंच. अगं पण आई काय अशीच वागत राहणार आहे का? विक्रांत डोंट वरी, मी आहे ना आता इकडे. कदाचित दादाचं जे काही झालंय त्याच्यामुळे आई असं वागत असेल त्या स्ट्रेस खाली, आणि हे अपेक्षित होतं मला म्हणूनच आली आहे ना मी इकडे. बरं आरती, तू आज कॉलेजला जाणार नाहीयेस ते कळवलंयस का तिकडे? हो. ठीक आहे मग आता आराम कर तू, आणि काही लागलं तर मला हाक मार लगेच, हा मी आहे. तू तू पण
या दादा, या इथे ठेवून द्या सामान. थँक यू. वेलकम. काय रे एवढे कप, घरी कोणी आलं होतं का? नाही अगं, मी ना ऍक्च्युली तीनदा चहा बनवायचा ट्राय केला पण जमलंच नाही. काय रे वेदांत, ते सोड, हे सगळं काय? हे हाय वेदांत वानखेडेचा संसार. बापरे. सर तुम्ही बसा, मी सगळं सामान पटक पटला होते. अगं मी घेतो ते. अरे नाही राहू दे वेदांत. अगं मी घेतो. अरे राहू दे, मी बोलूया. हे मी घेतो, नाहीतर परत तू तुझं ते स्त्री दाक्षिण्याचं स्पीच देशील ना, मी घेतो ते पण. घेतो एक काम कर, हे पण. अगं बरं वेदांत, नाश्त्याला काय करू? अगं तू किती करणार आहेस माझ्यासाठी अमूल्या? हे बघ, मी काही वेगळं करत नाही, मी फक्त ह्या घराला घरपण देण्याचा प्रयत्न करते. सांग ना काय करू नाश्त्याला. आता तरी चहाच टाक, कारण मी सकाळपासून स्ट्रगल करतोय पण काही जमतच नाहीये मला. काय रे वेदांत, कोण म्हणेल की जो माणूस एवढे मोठे ब्रिज बनवतो, फ्लायओव्हर्स बनवतो, तुला साधा चहा जमत नाहीये. काय करू मी, तुला म्हटलं ना तीनदा ट्राय केला. तू थांब. घेऊ मी घे. फायनली फायनली कमाल चहा, याला म्हणतात चहा. छान झालंय ना, तुला सांगते अण्णांना सुद्धा माझ्या हातचा चहा ना खूप आवडतो. तुझ्यात ना आवडण्यासारखं काय? आय मीन मस्तच चहा आहे, तू सगळंच मस्तच करतेस ना, म्हणजे सगळंच छान करतेस तू. सो मग तू तुझ्यात तुझ्यात न आवडण्यासारखं काय ते असं सगळं? ते तुझ्या चहाचं काय झालं होतं? माझ्या चहाचं ना सांगतो. मी पहिल्यांदा चहा केला तर तो 65 झाला. मग मी त्यात चहा पावडर ॲड केली, तो खूप स्ट्रॉंग झाला. मग मी विचार केला, मी त्यात साखर ॲड केली, तो खूपच गोड झाला. अमूल्य तू मला शिकवशील का चहा कसा करतात असा कमाल चहा? हो चालेल ना, पण अगदी फर्स्ट टाइम मध्ये तुला माझ्यासारखा चहा नाही जमणार. तू हळू प्रॅक्टिस केल्यानंतर जमेल, म्हणजे जमू शकतो. आणि काय मला शिकावं तर लागेलच, कारण आज तू हे सगळं करतेस, उद्यापासून माझं मलाच मॅनेज करायचंय ना. मला तर कळत नाही कसं होणार आहे माझं.